आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भीती, संविधानाला झाला धोका. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कुरुंदवाडच्या साहित्य संमेलनात संविधानाला सध्या धोका निर्माण झाला आहे अशी भीती व्यक्त केली. कुरुंदवाड येथे अल्थाब मुस्लिम युवक संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी समाजातील रूढी परंपरा, संविधानाला, देशातील वातावरणाला धोका निर्माण झाला आहे, तरुणांच्यात अस्वस्थता आहे, भरकटण्याची मनस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत साहित्यिक वैचारिक मंडळींनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असंही यड्रावकर म्हणाले. यावेळी कुरुंदवाड उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, तरुण नेते वैभव उघडे, दीपक गायकवाड, फारुक जमादार, मुमताज बागवान, शब्बीर भिलवडे, निनाद सय्यद, जिनपाल भंबिरे, सरपराज जमादार, सुचतोष कडाळे व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ. समाजात एक प्रकारचं दुही निर्माण करायचं काम एका बाजूला आज समाजामध्ये दिसते, मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं आज संविधानाला आव्हान देण्याचं काम काही लोक करतात. काही लोक आपल्या समाजामध्ये चाललेल्या असलेल्या विविध रूढी परंपरा या अनेक वर्षापासून ज्या चालत आलेल्या आहेत त्याला सुद्धा आव्हान द्यायचं वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोकांनी जाणीवपूर्वक अलीकडच्या काळामध्ये करतो. पण ह्या सगळ्यामध्ये आपण डोक्यात राग घालून कुठेतरी भावना वशू समाजामध्ये तेढ निर्माण करू अशा पद्धतीचं कार्यक्रम न करता हा सगळा समाज एकत्रित राहावा आणि समाजातल्या तरुण पिढी समोर एक आदर्श निर्माण करावा. एक समाजातल्या वैचारिक जी मंडळी आहेत, जी साहित्यिक मंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून समाजातल्या तरुण पिढीला प्रबोधन करावं ह्या हेतून गेल्या 2008 पासून हा अल्पता तरुण मंडळानं जो कार्यक्रम जो आयोजित करतोय त्याचं मनापासून सगळ्या अल्पता तरुण मंडळाच्या सगळ्या संस्थापक असतील